नमस्कार, मी प्रगति। प्रगतीज रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। अर्थातच आपली आजची रेसिपी आहे मस्त झणझणीत अशी पुदिन्याची चटणी, आणि तुम्ही त्याचा कलरही बघू शकता आणि टेक्स्चरही किती सुंदर आलेला आहे। तर पटकन अगदी एक 4 ते 5 मिनिटाची रेसिपी आहे, म्हणजे पूर्वतयारी आणि आपली चटणी तयार व्हायला फक्त 3 ते 4 मिनिट लागतात। 4 मिनिटामध्ये आपण ही चटणी अशी पटकन बनवून तयार करू शकतो आणि सर्व स्टार्टर पकोडे चाट वगैरे खातो तर सगळ्यामध्ये लागणारी ही चटणी पटकन बनवून तयार होते। तर झटकन होणारी ही पुदिन्याची चटणी वडापावला, स्पेशली वडापाव, समोसा, तंदुरी, लॉलीपॉप सर्वासोबत ही ग्रीन चटणी पुदिन्याची सर्वांना आवडते। तर तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर वेळ न घालवता आपल्या या पुदिन्याच्या चटणीच्या रेसिपीला सुरुवात करू। अगदी 2 मिनिटाची रेसिपी आहे, 2 मिनिटामध्ये आपण बनवणार आहोत मस्तपैकी अशी झणझणीत चटपटीत, जी सगळ्या चाटमध्ये यूज होते, वडापावला लावली जाते आणि कोणत्याही पकोड्यासोबत खाल्ली जाते अशी मस्त चटपटीत अशी पुदिन्याची चटणी। त्यासाठी इथे मी 1 जुडी पुदिना घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता साधारण 1-2 कप एवढा पुदिना आहे आणि त्यातच इथे मी साधारण 1 कप कोथिंबीर घेतलेली आहे। तर चटणीला छान असं बाइंडिंग यासाठी इथे मी अशा प्रकारे डाळीचा वापर करते नेहमी चटणीमध्ये। तर साधारण 1.5 टेबलस्पून इथे मी ही भाजलेली चण्याची डाळ, म्हणजे आपण जी उडाला वगैरे यूज करतो ती डाळ आहे। साधारण 1 टेबलस्पून इथे मी जिरा यूज करणार आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 लिंबाचा रस आहे। इथे 10 ते 15 लसूण पाकळ्या आणि 1 इंच अद्रक आहे। मिरची इथे मी साधारण 15 ते 20 घेतलेले आहेत, कारण खूप तिखट नाही आहेत आणि आपण इथे जास्त प्रमाणात चटणी बनवतो आहे, त्यामुळे मिरच्या इथे मी 15 ते 20 घेतलेले आहे। ते मी मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे। घेतलेलं आहे हा सर्व पुदिना मी घालणार आहे। तुम्ही पाहू शकता इथे पुदिना मी बऱ्यापैकी घेतलेला आहे, पण कोथिंबीर खूप कमी घेतलेली आहे। तर हेच अंदाज हा बरोबर आहे 2 कपसाठी। 2 ते 2.5 कप आपला पुदिना आहे, तर त्याच्यासाठी 1 कपपेक्षा थोडीशी कमी कोथिंबीर आहे। आणि लिंबाचा रस घातल्यामुळे चटणीचा कलर मस्त असा ग्रीनच राहतो। ही खूप दिवस फ्रीजमध्ये आपण ही स्टोअर करून ठेवू शकतो। तर आता यात ही डाळ आहे ती घालूया, जिरा, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची। चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला। 1 लिंबाचा रस। तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। यात आपण डाळ घातलेली आहे, त्यामुळे आपल्याला मिक्सर जो आहे तो ऑन ऑफ करूनच फिरवायचा आहे, जेणेकरून ती डाळ पुदिना आणि मिरची लसूणसोबत छान अशी एकजीव होईल। आपण एकदा चेक करूया, तुम्ही पाहू शकता आपल्याला याच्यामध्ये पाण्याची गरज आहे, म्हणजे आपल्याला आणखीन थोडं पाणी याच्यात घालायचं आहे। म्हणजे आपली चटणी साधारण 5 ते 6 मिनिटमध्ये पूर्ण तयार होते। तुम्ही पाहू शकता खूपच छान कलर आलेला आहे आणि टेक्स्चर ही अगदी सुंदर आहे। जर याच्यापेक्षा तुम्हाला पातळ हवी असेल तर यात तुम्ही पाणी घालू शकता। तर इथे अगदी 2 मिनिटात बनणारी आपली पुदिन्याची चटणी मस्त अशी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर स्मूथ, आणखीन कलरही खूपच सुंदर आलेला आहे। तर अगदी झटपट होणारी रेसिपी आणि बऱ्याचशा पदार्थामध्ये आपल्याला ही यूज होते, शक्यतो स्टार्टरमध्ये वगैरे पकोडा किंवा चाट बनवतो, तर चाटमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी ही पुदिन्याची चटणीची गरज पडते। वडापावसाठी स्पेशली, समोसा, मस्त अशी 5 ते 6 मिनिटमध्ये बनवून तयार होणारी आपली पुदिन्याची चटणी इथे तयार आहे। तर तुम्हाला माझी ही पुदिन्याच्या चटणीची झटपट रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। धन्यवाद।